नमस्कार मित्रांनो, समर्थ लेखणी मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। लोकनेते स्वर्गीय दिगंबर राव बागल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 19वी वार्षिक सर्वसाधारण सभा सतीश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली। प्रास्ताविक या कार्यक्रमाचं सभेचं प्रास्ताविक श्री संतोष पोद्दार यांनी केले। या कार्यक्रमात संचालक श्री हनुमंत तरडे, श्री बोधे गुरुजी, नाना मोहिते, सुनंदा जाधव, सुनीता माळी, चंद्रहास चोरमले, अरुण चौगले हे उपस्थित होते। यांच्याच हस्ते स्वर्गीय बागल मामा यांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थेचे अध्यक्ष सतीश कांबळे यांनी संस्थेस 17 लाख रुपये नफा झाला, सोबतच 6% दराने लाभांश वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले। यावेळी टील डब्बा भेट म्हणून देण्यात आला आलेल्या सभासदांना। यावेळी संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शी सुरू असून वेगवेगळ्या कामानिमित्त संस्थेचा आर्थिक हातभार लावण्यास मदत होत असल्याचेही हनुमंत सरडे यांनी सांगितले। सर्वसाधारण सभेत बहुसंख्येने सभासद उपस्थित होते। कार्यक्रमात सर्व संचालक मंडळ, धनंजय जसे की धनंजय डिंगरे, अशोक बर्डे, विकास काळे, सहाजी देवकाते, शिवाजी लोकरे, जहागीर सय्यद, शशिकांत तळेकर, जयश्री माने, सुवर्ण महामुनी, बाळासाहेब देशवाने, भागवत गर्जे, सुहास कांबळे, संपत नलावडे, महादेव जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक असे 23 पुरस्कार देण्यात आले। कार्यक्रमास विक्रम राऊत, दिगंबर पवार, सिद्धेश्वर चिंचकर, हंसराव काळे, सुवर्णा जाधव, हेमा विद्वत, मीनाक्षी शिंदे, सुनीता माळी, स्वाती गानबोटे, सुधीर पंडित, नितीन हटकर आदी शिक्षकही उपस्थित होते, ज्याची छायाचित्र आपण स्क्रीनवर बघत होतात। आणि ही छायाचित्र आमच्या समर्थ लेखणीचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी टिपली आहे, जी आपण आता बघत होता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, आणि हो, समर्थ लेखणीला सबस्क्राईब देखील करा।